नमस्कार मित्रांनो, लॉईन मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलाच्या नावावर प्रॉपर्टी किंवा संपत्ती ही हस्तांतरण करून दिलेली असेल तर त्या आईवडिलांना ती प्रॉपर्टी परत मागता येते का, या संबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मित्रांनो, थोड्या विषयी न करता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, जर एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलाच्या नावे जी काही शेती असेल, घर असेल किंवा इतर मालमत्ता असेल ती मुलाच्या नावावर किंवा मुलीच्या नावावर हस्तांतरित केलेली असेल, ते पण या अटीवर की या ज्येष्ठ नागरिक आहेत तर यांचं ज्या उतार वयामध्ये त्यांचं मी पालनपोषण करेल किंवा जे काही मूलभूत सुविधा आहेत त्या मी त्यांच्या भागी. परंतु मुलाच्या नावे किंवा मुलीच्या नावे जर ही प्रॉपर्टी हस्तांतरित केल्याच्या नंतर त्या मुलाने किंवा मुलीने आपल्या ज्येष्ठ नागरिक असलेली आई वडील किंवा इतर तर त्यांचं जर मूलभूत सुविधा जसे की मेडिकल असेल किंवा जे काही अन्न वस्त्र निवारा आहे तर ह्या गोष्टी जर भागवत नसतील तर अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला किंवा त्या आईवडिलांना ती प्रॉपर्टी हस्तांतरित केलेली प्रॉपर्टी किंवा त्यांच्या नावावर झालेली प्रॉपर्टी ही परत मागण्याचा अधिकार आहे. अशी तरतूद ज्येष्ठ नागरिकांचा कायदा कलम 23(1) सांगितलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण कायद्यातील कलम 23 नुसार कोणतीही ज्येष्ठ नागरिकाने एखाद्या व्यक्तीला तो त्या ज्येष्ठ नागरिकाला मूलभूत सुविधा पुरवेल किंवा त्यांच्या शारीरिक गरजा पुरवेल या अटीच्या अधीन राहून दान किंवा अन्य प्रकारे आपली मालमत्ता हस्तांतरित केली असेल आणि त्या व्यक्तीने त्या ज्येष्ठ नागरिकाला मूलभूत सुविधा पुरवण्यास नकार देत असेल किंवा शारीरिक गरजा पुरवण्यास नकार देत असेल किंवा तो त्यासाठी निष्फळ ठरला असेल तर असे झालेल्या मालमत्तेचे हस्तांतरण हे अवैध आहे असे घोषित करण्यात येईल. तर मित्रांनो, आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.